वैयक्तिक लाभ योजनेच्या याद्या आता संकेतस्थळावर पाहण्यास मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मडापी यांनी दिली. वैयक्तिक लाभाच्या योजनेतील राजकीय हस्तक्षेप रोखण्याच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागानं लाभार्थींच्या अंतिम याद्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची नावं बदलण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. सोमवारी समाज कल्याण अधिकारी आणि या विभागाच्या सभापतींचे पती यांच्यात नावे बदलल्यावरून चांगलीच खडाजंगी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता समाज कल्याण विभागानं त्यांच्या अंतर्गत येत असलेल्या विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी आता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने समाज कल्याण अधिकारी डॉक्टर सचिन मडावी यांनी 2015 आणि 16 या सालच्या योजनांसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या अंतिम याद्या ताब्यात घेतल्या असून त्या येत्या 2 दिवसात विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी काळात यात कुठलाच बदल होऊ नये तसेच पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांचा संबंधित योजनेचा लाभ मिळावा हा यामागचा हेतू आहे.